आपल्या विभागांमध्ये आता सर्वांचं काही इतर लोकांचं वर्चस्व येत राहिलं, त्यामुळे त्याला हा प्रश्न मागी लागला नाही. गावामध्ये कायमित आहे, परंतु त्यांना आता त्यांची प्रॅक्टिस करायला, त्यांचा सराव करायला त्यांना आजपर्यंत त्यांना असं एखादं मैदान नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समवेत एक 15-20 मुद्द्यांवर प्रामुख्याने मुद्दा होता. त्यामध्ये राजेश तू उल्लेख केलेला म्हणजे मच्छीमार लोकांना मासळी विकण्याकरता एक छोटा बाजार. ऐरोली दिवा कोळीवाड्याला आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दिवागाव सर्कल या ठिकाणी नवीन नागरी कोळी शिल्पाची अनोखी भेट मिळाली असून त्याचे लोकार्पण माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते व दिवागाव ग्रामस्थ यांच्या उपस्थित शिल्प वाढून संपन्न झाले. आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजू नाईक व भाजप नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांचे कट्टर समर्थक राजेश मडवी व समाजसेविका रेश्मा मडवी यांच्या माध्यमातून नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून दिवा कोळीवाडा या ठिकाणी यहा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी, रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे भागूजी औटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी रेश्मा मडवी यांनी रक्षाबंधन साजरे करत प्रमुख पाहुण्यांना राखी बांधली, तसेच काही ग्रामस्थांच्या वतीने आमदार गणेश नाईक यांना आपल्या मागण्यांची तसेच समस्यांची काही निवेदने देखील देण्यात आली. यावेळी राजेश मडवी यांनी आपल्या भाषणात दिवा गावातील विविध विषयांना हात घालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, आज खूप आनंदाचा सण आहे. आज आमच्या कोळ्यांचा नारळी पौर्णिमेचा उत्सव आणि त्या उत्सवाला दादांनी आणखीन आनंद उत्सव केलेला आहे. कोळी दिवा कोळीवाडा शिल्पाचं आज अनावरण झालेलं आहे आदरणीय माझे गुरुवर्य लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते. अतिशय आनंद आहे. खूप वर्षापासूनची प्रतीक्षा होती की दिवा कोळीवाडा शिल्प, काही लोकांची मागणी होती की दिवा कोळीवाडा शिल्प, दोन दोन शिल्प का. परंतु आमचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आदरणीय सीतारामजी मडवीसाहेब हे ज्यावेळेस नगरसेवक झाले, त्यांच्या नगरसेवक निधीमधून म्हणजे संत गाडगे बाबा महाराज यांची जी त्यावेळेस निधी उपलब्ध झाली होती सीतारामजी मडवीसाहेबांना, त्यांनी ते शिल्प दिवा कोळीवाडा सर्कलमध्ये प्रस्थापित केलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत त्याची जोपासना दिवा कोळीवाड्यातील सर्व कोळी बांधव हे करत आहेत. मध्यंतराच्या कालखंडामध्ये तो शिल्प हटवण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला, परंतु लोकनेत्यांची जी दृष्टी असते ती दादांना माहिती होती की हा कोळ्यांचा कोळीवाडा आहे आणि त्या कोळीवाड्यांचं जे मेन स्तंभ आहे ते हलवणं योग्य नाही. म्हणून दादांनी त्याला आणखीन जोपासना मिळण्यासाठी, आणखीन उत्सुकता वाढवण्यासाठी दादांनी 25 लाख रुपयाचा निधी हा दिवा कोळीवाडा सर्कलला दिला आणि त्याचं आज लोकार्पण होत आहे. आज आनंदाची गोष्ट आहे की आज 4-4 शिल्प दादांच्या शुभहस्ते त्यांचा लोकार्पण झालेला, आय लव दिवा कोळीवाडा याचं नामकरणसुद्धा आज झालेलं आहे. अतिशय आनंद आहे आणि असंच दादांचं प्रेम आमच्या दिवा कोळीवाडा राहो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो. तसेच आज काही निवेदनं दादांना देण्यात आली. दादांनी सांगितलं की लवकरात लवकर त्या निवेदनाची पूर्तता होणार आहे. गावातले आजचे अनेक प्रश्न दादांनी आज म्हणजे मी स्वतः उपस्थित केले आणि दादांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. येत्या 1.5 वर्षाच्या आतमध्ये दादांनी सांगितलं आहे की त्याचा आपण योग्य तो निपटारा करू आणि तुम्हा दिवाकोड्यातील कोळीवाड्यांना, तुम्हा सर्व ग्रामस्थांना न्याय देऊ असं दादांनी सांगितलं. तसेच आमदार गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात राजेश मडवी यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील अनेक विषय मांडले असून त्यापैकी दिवा गावचा मासळी मार्केट, आरोग्यविषयक सोयी सुविधा हे प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांनी याविषयी त्यांनी बोलताना सांगितले. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन या सुमुहूर्तावर दिवा कोळीवाडा या ठिकाणी कोळी शिल्पाचं उद्घाटन झालं. लोकांनी अतिशय आनंद व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर आज या ठिकाणी मी आलो असताना मला 1-2 निवेदनं मिळाली, ज्याच्यामध्ये राजेश पाटील, ते गावचा पाटील आहे तो, म्हणजे राजेश मडवी गावचा पाटील, त्यांनी
मागणी केली की या ठिकाणी एखादा हॉस्पिटल असावं, बँड वाजवणाऱ्या तरुणांना रस्त्यावर फुटपाथवर बँड वाजवला जातो। आजच खरं म्हणजे मी माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो 1 जून 2023ला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहावर जी बैठक झाली त्याच्यामध्ये अतिशय मुख्य 15 मुद्द्यावर चर्चा झाली। त्याच्यामध्ये महापालिकेकडून सिडकोकडे मागणी केली ती भूखंडाची त्याची पूर्तता करणे, MIDC कडून मागणी केलेली भूखंडाची पूर्तता करणे, GBD पासून तर दिघ्यापर्यंत म्हणजे त्या दिवशी 4 बैठका होणार आहेत आणि त्यामध्ये जनतेचा प्रश्न ते सुटणार आहे। आज राजेश मडवीसारखे जाणकार कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमकतेनं त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याला पुढे आलेले आहेत, त्या गोष्टीचा मला आनंद आहे। आणि दिघा विभाग असो, ऐरोली विभाग असो, घनसोली, कोपरकर्णे, वाशी, सनपाडा, नेरूळ फेज 1, फेज 2, सिवूड आणि CBD या ठिकाणी सतर्क त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे। नवी मुंबई असोसिएशन ऑफ किंग बॉक्सिंग अँड स्पोर्ट्स स्टुडंट आणि अल्फा कॅमबॅक अँड फिटनेस अरेना सेक्टर 17 ऐरोलीच्या विद्यार्थ्यांचे आदरणीय आमदार श्री गणेश नाईक यांच्या हस्ते रांची झारखंड येथे वाको इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय किंग बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग आणि विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले।